नमस्कार मी मधुरा हितगोज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करत असतो आणि उपचार पद्धतींविषयी तज्ज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेत असतो आज आपण गुडघेदुखीचं व्यवस्थापन या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर कुणाल मखिजा विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर मखिजा यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर कुणाल मखीजा हे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत आणि त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण हे भारत जर्मनी आणि मधून पूर्ण केलेलं आहे दोन हजारांपेक्षाही जास्त अधिक गुडघेदुखीच्या शस्त्रक्रिया त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या आहेत आज वर्ल्ड अर्थ्रायटीज डे आणि ह्या निमित्तच आपण संधिवाद आणि त्याबद्दल लोकांमध्ये असलेले समज आणि गैरसमज दूर करणार आहोत तसंच संधिवाताबद्दल जनजागृती करण्याची आत्ता का गरज भासते याबद्दलही डॉक्टर मखीजा यांच्याकडून जाणून घेणार आहोत तेव्हा आपण लगेचच चर्चेला सुरुवात करूया गुडघेदुखी आणि त्यावरच्या शस्त्रक्रियेबद्दल आपण अधिक माहिती जाणून घ्या डॉक्टर मखिजा यांच्याकडून लगेचच डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत yeah. yeah. आहे आज खरं तर वर्ल्ड अर्थरायटीस डे आहे आणि ह्या सगळ्याच्या निमित्ताने आज आपण ही चर्चा करतोय yeah. आज जनजागृती करण्याची फार गरज आहे कारण की संधिवाताबद्दल लोकांमध्ये तित म्हणावी तितकी जनजागृती नाही म्हणजे थोड्याफार प्रमाणात आपण बघतो की सांधे दुखायला लागल्यावरती थोडंसं दुर्लक्ष केलं जातं कुठेतरी ह्याचा परिणाम पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात होतो आणि मग कधी कधी ऑपरेशन्सही करावे लागतात ह्या सगळ्यावरती आज आपण खरं तर चर्चा सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे संधिवाद एवढ्या मोठ्या प्रमाणात का बळावत चाललेला आहे मला असं वाटतोय की वा आ, जे गुडघेदुखी किंवा संधिवाद हे साधारण पहिला पण होता पण आजकाल लोकांचं जे गुडघ्यातून आणि शरीरातून अपेक्षा आहे ते खूप बदलली आहे आपले लाईफस्टाईल आपलं डाईट आपलं न्यूट्रिशन हे सगळं बदलण्यामुळे आणि पेशंट डॉक्टरकडे पोचायचं आणि डॉक्टर पेशंटकडे बिकॉज ऑफ द सोशल मीडिया अँड डिजिटलायझेशन तो वादलाय म्हणून तो लक्षात येतो आता बरोबर हे सगळं कारणामुळे हे आजार आधी पण होता पण आता लक्षात यायला लागला आहे आणि चेंजेस आणि अपेक्षा वाढली आहे बरोबर अर्थातच तुम्ही आता तसं जीवनशैली बदललेली आहे त्यामुळे आपण बघितलं तर बैठी जीवनशैली झालेली आहे आणि त्यामुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयी आपल्या हो। बदललेल्या आहेत ह्या सगळ्याचा परिणाम कुठेतरी संधिवातासारख्या आजारावरती पाहायला मिळतोय आणि संधिवात बळावत चाललेला आहे आज वर्ल्ड अर्थ्रायटिस डे आहे मग ह्या संधिवाताची सा सामान्यपणे काय नेमकी कारण तुम्हाला दिसलेली आहेत त्याबद्दल कान संधिवाताचं वाटाचं महत्वाचं जे आपण जीज लागणं बोलतो आपण जीज लागली आहे ते तरुण वयात कधीतरी काय दुखापत झालं आहे असं असू शकतो जेव्हा आपल्याला स्नायू लिगामेन किंवा गादीला मार लागली आहे आपण जास्त वयामध्ये पिस्तालीस किंवा पन्नास नंतर आपण बघू शकतो ते जीज लागणं त्याच्यामुळे काय होतो जीज लागणं काय असतो ते नेमकं आम्हाला समजायला पाहिजे काय असतो आथरायतेस uh, हा एक uh, आपली जे गुरग्याची मधली गादी असते ते जिजली जाते बरोबर तर जे आपला सांदा तयार होतो गुरग्याचं ते तीन हारांनी तयार होतो मांदीचा हार पायाचा हार आणि वाती ते सगळे कवर असतात कुशननी जे आपण कातीलेश बनतो बरोबर काही वयानंतर ते गुरग्याचं गादीचा चिकटपणा कमी होतो आणि आपली गादी आ, जे आहे ते विरघरून जाते आणि निघून जाते जे आपला नेमका असं असतो सांदा सॉफ्ट असते त्यात ते, ते विथ एज खराब होऊन जातो बर आणि ते खराब झाल्यामुळे हे हार दुसऱ्या हाराला लागतो आणि जेव्हा माणस चालतो तेव्हा पाय खूप दुखतो बरोबर आणि बर। कधी कधी त्या एवढं वाहतो की पाय वाकरा सुद्धा होतो बरोबर म्हणजे ही गुडघेदुखीची प्रामुख्याने आपल्याला लक्षणं बघायला मिळतात ह्यामध्ये झीज होणं हा हे एक महत्वाचं कारण आहे आपण बघतो आणि वयोमानानुसार ही झीज होणारच आहे प्रत्येकाच्या सांध्याची मात्र ही झीज ज्या पद्धतीने होते त्यानंतर आपण पाहिलं तर बऱ्याचदा ऑपरेशन्स करावे लागतात म्हणजे गुडघेदुखीचं गुडघेदुखी बळावत चाललेली आहे प्रत्येक घरामध्ये एक किंवा दोन पेशंट आपल्याला गुडघेदुखीचे दिसतात त्यांना साधं घरातही चालता येत नाही तर अशा वेळेस साधारणपणे काय करायचं डॉक्टरांचा कितपत सल्ला घ्यायचा गुर्गेच जीज लागणं हा खूपच कॉमन आहे जसं तुम्ही सांगितलं प्रत्येक कुटुंबामध्ये आपल्याला एक गुरगेदुखीचा पेशंट दिसणारच एक माणसाला जे गुरगेदुखी आहे आता त्याच्यावर आपल्याला नेमकं हे बघायचं आहे की तो किती सिव्हिअर आहे आपल्याला नेहमीचे कुटुंबाचे काम करायला जमत आहे आपण ऑफिसमध्ये जाऊ शकतोय आपण आपला व्यवसाय करू शकतोय तर त्याला वेगळं ट्रीटमेंट असतो आपण ते सगळं करू शकतोय पण दुखणं सहन करून करतोय त्याला वेगळं ट्रीटमेंट असतो आणि आपण एव्हरेज सिव्हिअर आहे की hmm. हे सगळं कार्य करूच नाही शकत hmm. आपण काय प्रसंग अटेंड नाही करू शकत काही नाही करू शकत त्याचं वेगळं ट्रीटमेंट असतो आपल्याला जेव्हा माइल्ड असेल जेव्हा आपण सगळं कार्य करू शकत सुरुवातीच्या आपण मेडिसिननी लाईफस्टाईल चेंजेस फिजिओथेरपी जे आपण व्यायाम म्हणतो एक्सरसाइजेस स्नायू स्ट्रॉंग करायला आणि बेल्ट घालून आपण त्याचं ट्रीटमेंट करू शकतो बरोबर आणि जेव्हा आपल्याला मॉडरेट असेल जेव्हा आपण सगळं कार्य करतोय पण दुखणं सहन करून करतोय तेव्हा आपल्याला काही ट्रीटमेंट असे आहे जे मेडिसिन सेम फिजिओथेरपी आणि चिकटपणा वारवायचे इंजेक्शन येतात काय ते आपण घेऊ शकतो आणि जे सिविर आहे जेव्हा आपण चालू नाही शकत आपले पाय वाकरे झाले आहे अजिबात आपण एका रूमातून दुसऱ्या रूम मध्ये नाही जाऊ शकत तेव्हा आपल्याकडे सर्जरी करणं भाग्य आहे बरोबर आता तुम्ही म्हणाला तीन स्टेजेसमध्ये तर आपण ह्या ट्रीटमेंट करू शकतो आणि पहिल्या स्टेजमध्ये जर आपण ट्रीटमेंट केली तर नक्कीच आपण हा ही जी शस्त्रक्रिया ती अगदीच प्रोलॉंग करू शकतो अर्थातच हे सगळं आहे मात्र आज अर्थरायटीस वाढत चाललेला आहे मात्र ह्या साधारणपणे अर्थरायटिस कुठल्या वयामध्ये पाहायला मिळतोय त्याबद्दल काय सांगाल अर्थरायटिस हा एक प्रकार आहे जे वयानुसार होत जाणार जे चाळीसच्या वयामध्ये चालू होतो आणि बाय द एज ऑफ फिफ्टी फाय पंचावन्न मध्ये आपल्याला दिसायला येतो बायकांमध्ये आणि सिक्स्टी टू सिक्स्टी फाय नंतर आपल्याला दिसतो मेल्स मध्ये माणसामध्ये याच आपण वय असं एक डेफिनेट सांगू नाही शकत पण दिस इज द कॉमन एज दे प्रेझेंट होतो बरोबर तुम्ही आता म्हणालात तसं की सगळ्यात अगोदर महिलांमध्ये हा अर्थायटिस मोठ्या प्रमाणात बळावत चाललेला आहे कारण की वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी पन्नासाव्या वर्षी देखील अर्थायटिस चे दुखणं त्यांना आज हे होत आहे त्या मग महिलांमध्ये इतकं प्रमाण असण्याचं कारण काय का, का प्रेग्नन्सीनंतर हे सगळ्या गोष्टी वाढत जातात नंतर कारण महिलांमध्ये हॉर्मोनल चेंजेस खूप असतात त्यांना प्रेग्नन्सी थ्रू जावं लागतं त्यांना मिनोपॉज थ्रू जावं लागतं हे सगळ्यांमुळे जेव्हा आपला मिनोपॉज होतो ॲट द एज ऑफ फॉर्टी फाईव्ह ऑफ फॉर्टी सेवन त्याच्यानंतर शरीरामध्ये काही हॉर्मोनल चेंजेस होतात ज्याच्यामुळे आपलं विटॅमिन्स कॅल्शियम कमी होतात आणि जे चिकटपणा गादीचा आहे आणि हाराचं कथोता आहे ते कमी होत जाते त्याच्यामुळे बायकांमध्ये जास्त कॉमन आहे बरोबर म्हणजे थोडक्यात सुरुवात होते आणि त्याच्यामुळे हा सगळा आजार बळावत जातो मात्र जर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा महिलांनी आपली काळजी घेतली तर नक्कीच पुढे जाऊन हा आजार कमी प्रमाणात बळावे हो पण काळजी नेमकी काय काळजी नेमकं आपल्याला जेव्हा आपण मागतो फ्रॉम द एज ऑफ फॉर्टी फाय पिस्तालीस नंतर आपल्याला काहीतरी सप्लिमेंट्स कॅल्शियम आणि विटॅमिन घ्यायचं आपल्या लाईफस्टाईल चेंजेस करायचे एक्सरसाइज महत्त्वाचं एक्सरसाइज असतात चालायचं मी म्हणणार सायकलिंग hmm. स्विमिंग आणि वॉकिंग हे एकदमच चांगले व्यायाम आहे घुडग्यासाठी hmm. hmm. ज्यात आपले मसल्स स्ट्रॉंग होतात hmm. आणि आपल्याला काय वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं बरोबर अर्थात ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर नक्कीच आपण गुडघी दुखीचा हा त्रास आहे तो अगदी आपला कमी करू शकतो मात्र महिलांमध्ये मा आपण बघितलं गेलं तर महिला आज घरातली कामं देखील करतात अनेकदा काही महिला ऑफिसला जातात करिअर करून घरातलं सगळं बघतात तर ह्या सगळ्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं की कॅल्शियम डेफिशन्सीमुळे हा आजार जास्त प्रमाणात बळावतो का हो कॅल्शियम डेफिशियन्सी आणि महत्वाचा विटॅमिन डी थ्री डेफिशियन्सीमुळे महत्वाचा असतो मी सांगणार सगळे कॅरियर ओरिएंटेड असतात हाऊस वाईफ पण एक कॅरियरच आहे मी सांगणार आणि सगळ्यांना हे आजार इक्वली अफेक्ट करतो आणि ज्याच्याने आपल्याला कॅल्शियम सप्लिमेंट आणि विटॅमिन डी थ्री सप्लिमेंट घेणं आवश्यकता आहे बरोबर म्हणजे महिलांनी हा सगळ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये आज आपण बघितलं तर गुडघेदुखीचा हा त्रास होतो तेव्हा अगदी शेवटच्या स्टेजमध्ये अनेकांना ऑपरेशन्सच सा सांगितले जातात डॉक्टर्स आता स्वतः सांगतात की कार्टिलेज तुमचं झिजलेलं आहे तुम्हाला आता घर्षण होतंय हाडांवर हा तर तो तुम्हाला नक्कीच तुम्हाला ऑपरेशनचा एकमेव पर्याय उपलब्ध आहे तर ह्या ऑपरेशनबद्दल जाणून घ्यायचे गुडघेदुखीच्या ऑपरेशन बद्दल काय सांगाल ऑपरेशन हा एक तीन प्रकारचे असतात मी सांगणार पहिला जे आपण एकदमच थोर त्रास आहे ज्यात आपण सगळं कार्य करू शकतो पण अर्धा तास काम केल्यावर पाऊन तास काम केल्यावर आपल्याला त्रास होतो तेव्हा आपण फक्त जे गादी झिजली आहे ते ते गादी झिजलेली गादीमध्ये आपण लेझरनी किंवा दोरबिननी त्याला थोडंसं साफसफाई करतो आणि त्याला स्मूथ आऊट करतो परत जसं चालल्यावर हे हार हे हार अलावा टच व्हायला नको आणि पेन कमी होय बरोबर दुसरा सर्जरी जे असतो आपलं जे आपण म्हणतो कॉमनली जे म्हणतो गादी बदलणं और नी रिप्लेसमेंट सर्जरी हे दोन ऑपरेशन बरोबर बर। नी रिप्लेसमेंट सर्जरीचा आता तुम्ही उल्लेख केला नी रिप्लेसमेंट सर्जरीबद्दल आजही अनेकांच्या मनात शंका आहेत कारण ह्या रि नी रिप्लेसमेंट नंतर आम्हाला आमची कामं करता येऊ शकतात की नाही दैनंदिन सगळ्या गोष्टी करता येऊ शकणार आहेत की नाही खाली बसता येणार आहेत की नाही शेतीची कामं करता येऊ शकणार आहेत की नाही असे असंख्य प्रश्न तुमच्याकडे डॉक्टर्स पेशंट घेऊन येत असतील तर तुम्ही आत्ता ह्या वर्ल्ड अडथ्रायटिस डेच्या निमित्ताने त्यांच्या ह्या प्रश्नांचं निरसन कसं कराल महत्वाचं आपल्याला हे समजायला पाहिजे की नी रिप्लेसमेंट म्हणजे काय बरोबर काही जणांच्या मनात असं गैरसमज आहे की नी रिप्लेसमेंट म्हणजे आपण आखं वाती बदलतोय का असं नसतो जेव्हा आपण नी रिप्लेसमेंट म्हणतो तेव्हा आपलं जे खराब झालेला पात आहे गुरग्याचं जे जीज लागलेली गादी आहे हूं. ते गादीला आपण नुसतं छोलून काढतो तेवढच पात आणि त्याचं वजही आपण एक नवीन गादी बसवतो अशी आणि ते गा, गादी क्रोमचा धातूनी इम्प्लांट करतो आता हे करायचे नी रिप्लेसमेंट करायचे डिफरंट मेथड आहे एक आपला क्लासिकल मेथड आहे ज्यात आपण समोस स्नायू कापून करतो आणि एक मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी आहे जे मी करतो त्यात आपण स्नायू ना कापता लिगामेंटला ना कापता नुसतं आत जाऊन गादी नवीन टाकून येतो आणि त्यात पण आपण गादी बदलतोय अर्धी बदलतोय ते पण आहे जे आपण अर्धी पण बदलू शकतो याला आपण युनिक ऑन द्यायला नी रिप्लेसमेंट म्हणतो हे समजायची आवश्यकता आहे आणि हे सब नंतर किंवा युनिक ऑन द्यायला नी रिप्लेसमेंट नंतर माणस मारा, आपला माणस दैनिक करू शकतो ते चालू शकतो जे मी पिस्ताळीस वर्षात ऑपरेशन केले ते टीचर आहे टीचरचे जॉब करतात एक्टिव्ह चालवतात काही लोक शेती करतात गाडी चालवतात सगळं शक्य आहे बरोबर म्हणजे नी रिप्लेसमेंट नंतरही तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगू शकता इनफॅक्ट जे आपल्याला वेदना होत असतात त्या नी रिप्लेसमेंट नंतर अगदी कमी होतात आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक कार्यामध्ये सहभाग घेऊन अगदी हिरिरीने सहभाग घेतात हे सगळं महत्वाचं आहेच मात्र नी रिप्लेसमेंट ती आता तुम्ही वेगवेगळे सांगितल्या गोष्टी तर मग दोन्ही गुडघ्यांचं आपण एकत्र ऑपरेशन करू शकतो का त्याचंवर असं आहे एज अ डॉक्टर तुमच्याकडे दहा गुडघे तर आपण चे पण करू शकतो पण मेडिकली तो पेशंट किंवा माणूस किती फिट आहे तो दोन सर्जरी सहन करू शकतो की नाही ते आपण ऑपरेशनच्या आधी तपास करून घेतो आणि अगर सगळं फिट आहे तर आपण दोन्ही भूग्याचा एकत्र करू शकतो आणि मी म्हणणार जेव्हा खूप जास्त सिव्हियर डिझिज आहे की पाय वाकरे झाले आणि अजिबात नाही चालू शकत तर दोन्ही करायचं जास्त फायदे आहे कारण एक एक करून केलं तर माणसाला जास्त त्रास होतो तेव्हा बरोबर बरोबर आता तुम्ही फार महत्त्वाचे मुद्दे इथे सांगितलेत सर पण मला हेच म्हणायचे की गुडघेदुखीचा हा जो त्रास आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्याच्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे आज आपण आपलं वजन हे वाढतंय आणि वेट बेअरिंग खरं तर हा वेट बेअरिंग सांधा आहे तर अशा वेळेस महिलांनी आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवणं किंवा पुरुषांनी देखील आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवणं हे तितकंच महत्वाचं आहे तर तुम्ही याबद्दल काय सांगाल महत्वाचं आपल्याला जे लाईफस्टाईल किंवा दायित्व आहे हुँ. ते कंट्रोलमध्ये ठेवायचं जेवायचा टाईम जेवायची पद्धत आपण काय जेवतोय हे सगळं महत्वाचं आहे रेग्युलर एक्सरसाइज मला असं वाटतं माणसाला आपल्या स्वतःकडे लक्ष देणं कमीत कमीत चोवीस तासातून वीस मिनिटं तर आपण स्वतःकडे लक्ष देऊ शकतो ज्यात आपण योगा वॉकिंग हे सगळं व्यायाम करू शकतो जेवायचं टाइम ठरवू शकतो आणि काय जेवतोय ते बघू शकतो मग आपला वेट कंट्रोलमध्ये राहणार बरोबर बरोबर पण मग आता ही सर्जरी झाल्यानंतर साधारणपणे किती दिवसात माणूस ती तो रुग्ण आहे तो रिकवर होऊ शकतो खूप पेशंट तर सकाळी सर्जरी झाल्यावर संध्याकाळी सुद्धा उभा राहू शकतात आणि दुसऱ्या दिवशी तर आरामात ते स्वतःचे काम करू शकतात जिनं उतरू शकतात बाथरूम वगैरे जाऊ शकतात सगळं करू शकतात मी सांगणार खूप दर खूप पेशंट तर पंधरा दिवसात सुद्धा किचनमध्ये काम करू शकत अरे वा बर पण मग ह्याच्यामध्ये देखील या सर्जरीमध्ये आता ऍडव्हान्स सर्जरीज उपलब्ध आहेत जसं रोबोटिक सर्जरी असेल किंवा मिनिमल सर्जरी जसं तुम्ही आता म्हणाला सर्जरीज केल्या नक्कीच त्याचा फायदा होतो का त्या पेशंटला हो मिनिमल इन्व्हेजिव्ह रोबोटिक सर्जरीचा फायदा होतोच कारण ते ऍडव्हान्समेंट आहे आपला जे ऍडव्हान्समेंट आहे त्याचा फायदा देखील होतो पेशंटला फक्त ते जे आता माणसाच विचार करायचं आहे की मिनिमल इन्व्हेजिव्ह रोबोटिक ते किती कशा कर पद्धतीने करतोय मग त्याचा नक्की फायदा होतो बरोबर पण मग जेव्हा कृत्रिम सांधे बसवले जातात बऱ्याचदा असं होतं की माझ्या मला कृत्रिम सांधा बसवलं जाणार आहे मग त्याचा काही परिणाम तर होणार नाही ना असं एक पेशंटच्या मनात नक्कीच शंका येत असेल तर ता त्याविषयी आपल्याला हे सांधे बदलीचं ऑपरेशन सा किंवा नी रिप्लेसमेंट आता विदेशात तर ऐंशी वर्षापासून होतोय oh. इंडियामध्ये सुद्धा तीस वर्षापासून होतोय आपण जे धातू वापरतो क्रोम किंवा आता जे नवीन धातू आला आहे ते आहे नायोबियमचा बर आपण नायोबियमचा किंवा कोबालक्रोमचा धातू वापरतो हे जे धातू आहे ते लॅब मध्ये टेस्टेड धातू आहे जे आपण शरीरामध्ये टाकलं आणि एलर्जी होत नाही ते सगळं बघून आपण करतो जसं आपण काय एन्जिओप्लास्टी झाली तर स्टेंट बसवतो त्याचा ते आपण तेव्हा विचार नाही करत ते ले ले आ, ते की ते आतमध्ये जाऊन हृदयाला काय करणार का तसंच याचे सगळे टेस्टिंग केलेले आहात याचं काय एलर्जी किंवा काय प्रॉब्लेम होत नाही अगदी म्हणजे तर गुडघेदुखीबद्दल आणि एकूणच ह्या सगळ्या नीरिप्लेसमेंटबद्दल लोकांच्या मनात असलेल्या गैरसमज जे आहेत त्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर तुम्ही दूर करतात आपण एक छोटासा ब्रेक घ्या आणि <laughs> ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया तेव्हा हितगुज हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात्रा आमचा खास कार्यक्रम हितगुज ब्रेकनंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय गुडघेदुखी व्यवस्थापनाविषयी आणि माझ्यासोबत आहेत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर कुणाल मखिजा आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वेळ डॉक्टर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बद्दल आणि एकूणच गुडघेदुखीच्या नी रिप्लेसमेंट सर्जरीजबद्दल जाणून घेतलं मात्र ही सर्जरी साधारणपणे कुठल्या वयात करावी त्यासाठी योग्य वय कुठलं आहे त्याबद्दल काय सांगाल नी रिप्लेसमेंट करायचं तसं वय नाही आहे जे वय आहे ते त्याचा आजारच आहे आजार कुठल्या स्टेजवर आहे ते त्याचं निर्भर करतो आपल्याला सर्जरी करायची आहे की नाही बरोबर आपण सर्जरी चाळीसच्या वयात पण करू शकतो आपण सर्जरी एटी फाय मध्ये पण करू शकतो नेमकं जेव्हा सर्जरी करायचं जे आतमध्ये इम्प्लांट असतात जे धातू असतात ते चेंज होऊ शकतात पण तसं फॉर्टी किंवा एटी फाय काय वय नाही आहे आपण जेव्हा कमी वयाचा पेशंट असतो तेव्हा जसं मी सांगितलं हा नायोबियमचा जे इम्प्लांट असतो ते आपण वापरू शकतो ज्याचं वय थोडं जास्त आहे आणि आपण हा इम्प्लांट टाकू शकतो आणि टाकू शकतो काही प्रॉब्लेम बरोबर अर्थातच ह्या इम्प्लांटचे वेगवेगळे प्रकारही आपल्याला पाहायला मिळतात मात्र हे इम्प्लांट बसवल्यावरती साधारणपणे फिजिओथेरपी अतिशय महत्वाची असते तर ही, ही फिजिओथेरपी का किती महत्वाची असते आणि या फिजिओथेरपीचा काय नेमका फायदा त्या पेशंटला होतो फिजिओथेरपी हा खूप महत्वाची असते मी सांगणार माझं जे आपण क्लासिकल नी रिप्लेसमेंट करायचो तेव्हा तर फिजिओथेरपी खूप लागते कारण आपण स्नायू कापतोय आणि स्नायू कापल्यावर त्याला परत शितोय तर त्याच्यानंतर सर्जरी नंतर फिजिओथेरपी खूप लागते हुँ. मिनिमल इन्व्हेसिव्ह स फायदा हे आहे जे मी करतो त्याला फिजिओथेरपी कमी लागते कारण आपण स्नायू कापत नाही पण तरी पण लागते त्यात आपण काय करतोय जे आपल्याला वर्षा वर्ष त्रास आहे त्याच्यामुळे आपले स्नायू वीक झालेले आहे ते स्नायूला आपल्याला परत स्ट्रॉंग करायचं आहे पेशंटला सर्जरी नंतर कॉन्फिडन्स पाहिजे हे दोन्ही वस्तू स्नायूला स्ट्रॉंग करणं आणि पेशंटला कॉन्फिडन्स आणणं हे दोन्ही वस्तू फिजिओथेरपिस्टचं काम आहे आणि खूप आवश्यकता आहे अगदी पण मग रिप्लेसमेंट नंतर त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ नेमकं कसं असतं मी सांगणार क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं होतो कारण त्याचं नी रिप्लेसमेंट आपण का करतोय कारण पेशंटला डॉक्टरकडे यायची गरज लागली तर डॉक्टरकडे गरज यायची तेव्हा लागते तेव्हा माणूस आपले स्वतःचे काम नाही करू शकत स्वयंभू नाही आहे आणि अवलंबून राहावं लागतंय कोणावर आपण घरचे काम नाही करू शकत ऑफिस नाही जाऊ शकत व्यवसाय नाही सांभाळू शकत आणि आपल्याला आधीपासून या वयामध्ये बी ब्लड प्रेशर डायबिटीज मधुमेह हे सगळं कॉमन आहे बरोबर तर आपण सर्वात कॉमन वस्तू जे डॉक्टर सांगतो की ब्लड प्रेशर आणि मध्ये कंट्रोल कसं करावा विदाउट मेडिसिन इज वॉकिंग अँड एक्सरसाइज बरोबर आपण मध्ये तेच नाही करू शकत तर सर्जरी नंतर आपण चालू शकणार आहे त्याच्यामुळे बीपी आणि डायबिटीस मध्ये राहणार आपण प्रसंग वगैरे सगळे अटेंड करू शकणार घरचं काम करू शकणार आहे तर क्वालिटी ऑफ लाईफ ऑलमोस्ट खूप चांगली होऊन जा रिप्लेसमेंट नंतर तुमच्या मुख्य म्हणजे वेदना जाणार आहेत आणि तुम्ही एक आनंदाने चांगलं असं आयुष्य जगू शकणार आहात जे तुम्ही आधीही जगू शकत होतात मग डॉक्टर एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आज वर्ल्ड अर्थ्रायटिस डे आहे त्या निमित्ताने तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल वर्ल्ड अथ्रायटीस डे आहे म्हणून नाही मी सांगणार की प्रत्येक माणसाला तेवढं लक्षात ठेवावं की हे जीज लागणं वय होणं हे स्वाभाविक आहे पेशंट जे माणस आहे त्याचे दोऱ्याला मोत्याबिंदू बिंदू होणारच आहे केस पिकणारच आहे गुरव्याला जीस लागणारच आहे आपण नेमकं त्याला ऑपरेशन ना या, यावं किंवा आपण आपली नॉर्मल लाईफ क्वालिटी ऑफ लाईफ बेटरमेंटसाठी आपल्याला हे लक्ष द्यायचंय की आपल्या शरीराकडे आपल्याला स्वस्थ कडे लक्ष द्यायचं बरोबर नेहमी स्पेशली आफ्टर द एज ऑफ फॉर्टी मी सांगणार आपल्याला थोडं एक्सरसाइज करावं ऍट ट्वेंटी टू थर्टी मिनिट्स ऑफ एक्सरसाइज आपल्याला डाईट लाईफस्टाईल चेंजेस जे आहे महत्वाचं ते करावं नेमकं काय खाणं किती खाणं वेट कंट्रोल बरोबर हे सगळी वस्तू खूप महत्वाची असते तेव्हा आपण मी असं नाही सांगत की अथरायतेस नाही होणार पण कंट्रोल कंट्रोलमध्ये राहणार त्याची प्रोग्रेस करायची जे स्पीड आहे ते कमी होणार बरोबर आणि ते कमी लागणार आणि शायद सर्जरी पण नाही होणार अगदी अगदी म्हणजे थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही जर आपल्याला संधिवाद बळावला असेल तर आतापासूनच आपण आपली काळजी घेणं आवश्यक का आहे आणि आता डॉक्टरांनी जो सल्ला दिलेला तो नक्कीच त्याचा तुम्ही अवलंब केला तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे डॉक्टर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार नमस्कार आणिगूजी आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथे सांगतो तुम्ही आमचा खास कार्यक्रम हितगुज मराठ्यांची तळपती तलवा म्हणजे